विधिमंडळात एक पेच निर्माण झालेला आहे. आपण बघतोय विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीवरून जे काही सध्या सुरू आहे, राज्यपाल आणि मुख्यमंत्री त्यांना सांगा की आता याचा मार्ग सुटेल, तीन अध्यक्ष करा, तीन पक्षाचे तीन अध्यक्ष आणि अजून दोन खुर्च्या वाढवा. अशा हा सोडे, कारण काय, तिघांना पण एकच पाहिजे ना अध्यक्ष, तर एक तर देऊ शकणार नाही, तिघांचा वाटा नाही, एकमत नाही आहे ना. एक हे काय, अध्यक्ष एक देऊन चांगला देऊन चांगल्या सभागृहात दर्जेदार चालून लोकहिताची कामं त्या तिथे व्हावी असं ह्याच्यासाठी एकत्र सत्तेवर बसलेलं नाही आहे. हे तिघा एकत्र येऊन जी दोन वर्षात लूट करतात, भ्रष्टाचार करतात, ते पाहिलं तर ह्या सरकारबद्दल जनतेला आस्था नाही. ते अध्यक्ष कोणी आला काय, कायद्याने म्हणा जे आहे जशी प्रोसिजर आहेत करा, गुप्त मतदान होतं आहे ना नियमात, नियमात नसेल तर प्रथा आहे, आपण प्रथा पण नियमा एवढीच पाळतो ना. आता कदाचित ते मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल, पहिल्यांदाच सभागृहात आहे आणि सभागृहात येत नसल्यामुळे त्याची जाणीव नसेल, पण जे काही श्रेष्ठ समजतात स्वतःला, मीच चालवतो असं बोलताना आता मीच चालवतो, कारण आता मुख्यमंत्रीच नाही आहेत ना, ते कसं चालवतो म्हणून लोकांना विचारा. त्यांचा युक्तिवाद असा आहे, महाविकास आघाडीचे नेत्यांचा 1960 पासून ते आतापर्यंत गुप्त मतदान होतं, मात्र ज्या प्रकारे लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड होते त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड होण्यास काय हरकत आहे. हे बघा, लोकसभेत जे नियम ज्या प्रथा आहेत त्याप्रमाणे होत, त्याप्रमाणे सगळंच करणार आहेत का, एकच कायदा मॉडिफाय करणार का, लोकसभेत होणार सगळे नियम आणि प्रथा तुम्ही इथे आणणार आहात, आणा ना तसं कायद्यात करा प्रोव्हिजन, अरे काहीतरी करा ना, करता कुठे. अभे त्याच्यात त्या भांडणात भाजप नाही आहे, हे आपसातच भांडत आहेत ना, जे एका पदासाठी भांडणारे लोक राज्यातल्या लोकांना काय देणार कारभार, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही सांगा त्यांना काय कार देणार, तुमच्याकडून काय अपेक्षा करायची. नाही राणे साहेब, जो विधानसभा अध्यक्ष पदाच्या म्हणजे जो निवडीचा जो नियम होता तो बदलला गेला, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव झाला आणि निवडणुकीचा कार्यक्रम राज्यपालांकडे पाठवण्यात आला, राज्यपालांनी त्यावर कायदेशीर मत मागितलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत आता ही निवड होत नाही, कारण घटनात्मक पेस निर्माण होईल राज्यपालांच्या परवानगीशिवाय जर निवडणूक झाली तर, त्यामुळे बहुधा आता ही निवडणूक टाळली जाते आहे. तर या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता महाविकास आघाडी नाही, ज्या अर्थी कोर्टात जी गेलेली आहे राज्यपालांकडून ॲडवाईस मागण्यात आला आहे, ही घटनात्मक बाब असल्यामुळे मी त्याच्यावर काय भाष्य करतो. तुम्हाला पाहिजे होता तो मेन विषय केसचा मिळाला, ज्याच्यासाठी मुद्दाम आलात तुम्ही ब्रेकिंग न्यूज द्यायला, ते आलात ती मिळालेली आहे. पण तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही सरकार आणि पोलिसांना एवढे कशाला, कोणासाठी आहे, काय घडलं असं भयानक, काय घडलं. एकीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईत म्हणतात जो काही स्थानिक घडामोडी घडलेल्या त्याला स्थानिक पोलीस दखल घेतील, मात्र दुसरीकडे राज्याचे पोलीस महासंचालक येतात, कुणाचे ट्रॅडिशनल येतात, कुणाच्या सूचनेनुसार येतात, तुमचं काय नेमकं म्हणणं आहे. म्हणजे एकीकडे राज्याचे होम मिनिस्टर सांगतात की स्थानिक पोलीस प्रशासन, मला ते होम मिनिस्टर आणि DG काय बोलायचं नाही, सगळे सारखे हे सारखे आहे. स्थानिक काय निष्पन्न झालं तर मग DG काय येतात, स्थानिक SP ने मिटवलं पाहिजे ना, जाऊ दे त्याच्यावर काय करा, झालं समाधानी आहात का तुम्ही म्हणून बोलतोय. तू दुखंडे तुझं लाईन ना सांभाळून राहा. मी काय म्हणालो, फार ट्विस्ट करताय, हे बरोबर नाही, ते बोललेलं जसं तसं दाखवा, ठीक आहे. नाही नाही आता चाल रे, नंतर तुमची एक्सपर्ट कॉमेंट दुखंडीचे, कारण आमच्या काय आहे आपण ह्या भूमीतल्या, त्यामुळे जिथे पिकतं तिथे काय विकलं जात नाही अशी एक मराठी म्हण आहे,
त्यामुळे